प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। राष्ट्रवादी उमेदवारीच्या विरोधात सक्षम व प्रभावी उमेदवार म्हणून भाजपाकडून आमदार प्रशांत परिचारकांचे नाव चर्चेत असून परिचारक स्वतः निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। राष्ट्रवादीने दिग्वंत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचे नाव जवळपास निश्चित केल्याची खात्रीशीर माहिती आहे। तर संत दामाजी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे अपक्ष म्हणून आपले नशीब आजमवण्याची शक्यता आहे। पोटनिवडणुकीमध्ये परिचारक भालके अवताडे अशी तिरंगी लढत जवळपास निश्चित मानली जात आहे। निवडणुकीसाठी उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत। त्यापूर्वीच सर्व प्रमुख राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीच्या संदर्भाने हालचाली सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उमेदवारी संदर्भात प्राथमिक चाचपणी केली। त्यानंतर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळेल असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने आज दिले आहेत। दरम्यान मागील काही दिवसापासून शांत असलेल्या भाजपच्या गोठ्यातही आता राजकीय हालचालींना वेग आला आहे। सुरुवातीला परिचारक निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नव्हते, मात्र कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे अखेर त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे। या संदर्भात रविवारी परिचारक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक देखील झाली। यामध्ये आमदार प्रशांत परिचारकांनी निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली होती। त्यानंतर आमदार प्रशांत परिचारकांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीने भाजपच्या संपर्कात असलेले समाधान अवताडे यांनीही आता अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। 2019 विधानसभा निवडणुकीत समाधान अवताडे यांनी आमदार भारत भालके माजी आमदार सुधाकांत परिचारक यांच्या विरोधात चांगली लढत दिली होती। मंगळवेढा तालुक्यातून समाधान अवताडे यांनी 2 उमेदवारांपेक्षा 5,000 मते अधिक घेतली होती, त्यामुळे श्री अवताडे यांचा आत्मविश्वास दुणावला आहे। समाधान अवताडे हे अपक्ष निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे। भाजपकडून प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळाली तर भालके परिचारक आणि अवताडे यांच्या तिरंगी सामना रंगणार आहे। मागच्या निवडणुकीत आमदार भारत भालके यांनी ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा जवळपास 10,000 अधिक मताने पराभव केला होता। समाधान अवताडे तिसऱ्या क्रमांकावर होते। गेल्या 1.5 वर्षामध्ये मतदारसंघात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे।